जिल्ह्यात आज 1134 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. 25 जानेवारी रोजी जिल्ह्यात 2045 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. आज नोंद झालेल्या रुग्णांमध्ये अहमदनगर शहरात सर्वात जास्त 242 रुग्णांची नोंद झाली आहे, तर अकोलेमध्ये 204 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आज नोंद झालेल्या 1134 नवीन कोरोनाबाधित रुग्णांमध्ये अहमदनगर शहर 242, अकोले 204, पाथर्डी 96, श्रीगोंदा 85, राहता 73, पारनेर 70, नगर ग्रामीण 66, श्रीरामपूर 54, हॉस्पिटल 39, संगमनेर 37, नेवासा 33, जामखेड 28, कर्जत 28, राहुरी 28, कोपरगाव 22, इतर जिल्ह्यातील 19, शेवगाव 11 आणि भिंगार कंटेनमेंटमधील 2 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आज जिल्ह्यात अँटीजेन चाचणी 352, खासगी लॅबमध्ये 277 आणि जिल्हा रुग्णालयातील लॅबमध्ये 505 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. DNA मराठीच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचा चॅनल DNA मराठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आपण बदला, जग बदलेल. धन्यवाद.